ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती आमची माणस नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपला शेतीमाल आणि त्याच्या उत्पादनामध्ये किंवा ते उत्पादन घेत असताना त्यामध्ये होणाऱ्या घट याचं मुख्य कारणांपैकी एक कारण म्हणजे किडींचा प्रादुर्भाव. या किडींचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी केला जाणारा रासायनिक कीटकनाशकांचा अतिप्रमाणातला वापर, त्यामुळे पर्यावरणाचं प्रदूषण, त्याचबरोबरती मानव आणि जनावरांवरती याचा दुष्परिणाम, आणि यावर एक महत्वाचा पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे जैविक कीड व्यवस्थापन. आजच्या भागामध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय जैविक कीड व्यवस्थापन, आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे डॉक्टर संदीप देशमुख, शास्त्रज्ञ पीक संरक्षण, मांजरा कृषी संशोधन केंद्र, लातूर. नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमकडून स्वागत. तर साधारण सर, सर्वप्रथम मुळातच हे जे काही जैविक कीड व्यवस्थापन आहे हे म्हणजे नक्की काय आहे, याची गरज काय आहे? जैविक कीड व्यवस्थापन म्हणजे वातावरणामधील जे काही परभक्षी किंवा परोपजीवी काही कीटक असतात, काही सूक्ष्म जीव असतात, फंगस बॅक्टेरिया, यांचा सर्वांचा वापर करून जे काही आपल्याला पिकावर प्रादुर्भाव करणारे जे काही कीड आहेत याचं आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी आपण वापर करतो, त्याला आपण जैविक कीड असं म्हणतो. तर जैविक कीडची सध्याच्या परिस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला शेतीमध्ये गरज आहे, कारण आपण बघत असेल की दररोजच्या आपल्या जीवनामध्ये मानवाला जे काही वेगवेगळे नवीन आजार होत आहेत त्याच्यामध्ये डायबिटीज असेल, कॅन्सर असेल, काही हार्मोनल इम्बॅलन्सचे डिसीज आहेत, ह्याचा जो काही वापर जे काही रोग वाढत आहेत त्याचं मुख्य कारण जे आहे की आपल्या दररोजच्या वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थामध्ये जे काही शेती उत्पादन आहेत, तर त्याच्यामध्ये भाज्या पालेभाज्या असतील, फळबाग पिकं असतील, धान्य पिकं असतील, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाचा उर्वरित अंश मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळतोय, आणि तो आपल्या दररोजच्या डाएटमध्ये येत असल्यामुळं माणसाच्या आरोग्यावर फार मोठ्या प्रमाणात त्याचे दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाबरोबरच त्यामध्ये आपल्याला जैविक कीड व्यवस्थापनाची सुद्धा त्या ठिकाणी फार मोठी गरज त्या ठिकाणी भासणार आहे. नक्कीच, म्हणजे ह्या वातावरणातील असणारे मित्र कीटक किंवा जैविक परभक्षी कीटक, परोपजीवी कीटक यांचा उपयोग करून यावरती जी काही कीड आलेली आहे त्यांचं आपण नियंत्रण करणं गरजेचं आहे, जेणेकरून जो रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर आहे तो नियंत्रित राहील, आणि त्यामुळे जे काही रेसिड्यूज अंश ज्या त्या शेतीमालामध्ये किंवा त्या अन्नधान्यामध्ये असणार आहे त्याचे दुष्परिणाम आहेत त्यावरती आपण कंट्रोल करू शकतो. नक्की. मग सर, सध्या या परिस्थितीमध्ये आपल्या भारत देशामध्ये जैविक कीड व्यवस्थापनाची काय परिस्थिती आहे? आपण जर बघत असेल तर जागतिक लेवलवर युरोपियन कंट्रीज असतील, अमेरिकन कंट्री असेल, ऑस्ट्रेलिया असेल, ह्या देशामध्ये आपल्यापेक्षा फार मोठ्या प्रमाणात जैविक कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी होतोय. अच्छा. आणि भारताची जर सध्याची परिस्थिती बघितली, मागच्या 10 वर्षांमध्ये आपण थोडा त्या ठिकाणी प्रगती केलेली आहे. जवळपास प्रिडिक्शन असं आहे की 2020 पर्यंत आपल्याकडे जवळपास 20% ग्रोथ रेट जो आहे तो बायोपेस्टिसाइड युजचा त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याचबरोबर टोटल भारतामधलं जर जैविक कीटकनाशकाचं मार्केट जर बघितलं आपण तर जवळपास 20 करोड पेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात सध्या त्याची उलाढाल सध्या कीटकनाशकाची जैविक कीटकनाशके त्या ठिकाणी होते, आणि याच्यामध्ये नवीन नवीन कंपन्या सध्या आता ह्या जैविक कीटकनाशकाच्या उत्पादनामध्ये उतरत आहेत. जवळपास 150 कंपन्या ह्या सध्या भारतामध्ये रिप्युटेड कंपन्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचबरोबर आपण जे काही ईस्टर्न आपले राज्य आहेत जसं नॉर्थ ईस्टमध्ये मिझोरम आहे, आसाम आहे, तर ह्या भागामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या भारतामध्ये सध्या ह्या जैविक कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी होतोय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागच्या काही वर्षापासून एक्सपोर्टचं डिमांड, एक्सपोर्टचा शेतकरी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा भारतामध्ये होतोय. आणि साऊथ इंडियामध्ये, साऊथ इंडिया हे सध्या प्रोडक्शनचं हब मोठ्या प्रमाणात जैविक कीटकनाशकामध्ये आहे, आणि पुढच्या काळामध्ये
सुद्धा हे त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातल्या त्यात जैविक कीटकनाशकामध्ये जर बघितलं तर सध्या ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनास असेल, हे जे काही मोजके काही कीटक जैविक कीटकनाशक जे आहेत ते सध्या मोठ्या प्रमाणात शेतकरी वापरत आहेत आणि त्याला रिझल्ट सुद्धा चांगले त्या ठिकाणी येत आहेत. नक्कीच, म्हणजे अजूनही देखील आपल्याला याचा जैविक कीटकनाशकांचा वापर करणं आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. सध्या तरी भारत मध्ये या काही ठिकाणी याचा उपयोग होत असला तरी देखील अजून वाव आहे आणि आपण तोच अवलंबणं देखील गरजेचं आहे. नक्कीच. मग सर, हे जे काही तुम्ही आता म्हणालात की खूप मोठ्या मोठ्या कंपनीज देखील आणि शासन देखील या जैविक कीड व्यवस्थापनासंदर्भात जनजागृती करत आहे, त्याचबरोबर ती नवीन जैविक कीडनाशके बाजारात येत आहेत, मग साधारण शेतकरी बंधूंनी आज बाजारात उपलब्ध असलेली जे काही जैविक कीडनाशक आहेत ती कोणकोणती आहेत आणि ती विकत घेताना शेतकरी बंधूंनी घ्यायची काळजी याबद्दल सांगावं. तर सध्या आता जैविक कीटक किंवा सेंद्रिय एकंदरीत सेंद्रिय शेतीमध्ये जैविक कीटकनाशकाचा वापराचं फार महत्व आहे आणि एकंदरीत सध्याचा जो काही नवीन मीडिया आहे वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचते आणि त्याचे दुष्परिणाम रासायनिक शेतीचे काय आहेत हे शेतकऱ्यांना सुद्धा इव्हन नागरिकांमध्ये त्याच्यामध्ये थोडी सजगता निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आता जैविक उत्पादने बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी जात आहेत. पण बाजारामध्ये ह्या गोष्टीचा गैरफायदा सुद्धा काही मोठ्या मोठ्या कंपन्या त्या ठिकाणी घेत असतात, त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी ते खरेदी करताना थोडं काळजी घेणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तो प्रोडक्ट हा जे काही आपण बाजारामधून खरेदी करतो जैविक कीटकनाशक जो काही असेल तो, तर त्या ठिकाणी हा तो सीआयबी रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. सीआयबी म्हणजे सेंट्रल इन्सेक्टाइड बोर्ड म्हणून भारत सरकारची एक संस्था आहे जी की याच्यावर नियंत्रण करते आणि तो रजिस्टर्ड प्रोडक्ट आपण बाजारातून खरेदी करावा. त्याच्यामध्ये लेबल क्लेम हा एक महत्वाचा आहे, कारण कुठल्या रोगासाठी कुठल्या किडीसाठी हे आपण औषध खरेदी करतोय हा त्याची त्या लेबल क्लेममध्ये माहिती असते, त्याचं प्रमाण किती वापरायला पाहिजे हे सर्व त्याचं एक सायंटिफिक शीट त्या लेबल क्लेम मध्ये असते. तर ते आपण लेबल क्लेम त्या ठिकाणी बघूनच ती खरेदी करणं गरजेचं आहे आणि खरेदी करताना त्या जैविक कीटकनाशकाची चांगल्या विक्रेत्याकडनं खरेदी करणं गरजेचं आहे, कारण बरेच विक्रेते त्यांच्या ह्याच्यासाठी थोडं फायद्यासाठी काही जैविकच्या नावाखाली बाकीचे सुद्धा प्रोडक्ट त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माथी मारतात आणि त्याचे परिणाम चांगले मिळत नाहीत आणि त्यामुळे ह्या जैविक कीटकनाशकाची जी टेक्नॉलॉजी आहे, जी तंत्रज्ञान आहे, त्याची कुठेतरी बदनामी होऊन त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी दुरावला जातो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी करताना चांगल्या दर्जाचे चांगल्या रेप्युटेड जे काही उत्पादक कंपनी आहेत त्यांचे आणि त्या ठिकाणी लेबल बघूनच त्या ठिकाणी खरेदी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक्सपायरी हे त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे. त्यामध्ये जे काही सूक्ष्म बुरशीजन्य किंवा त्या ठिकाणी जीवाणूजन्य जे काही जैविक कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये सेल्फ लाईफ फार महत्वाची असते, कारण त्या ह्याच्यामध्ये जिवंत जीवाणूची संख्या फार महत्वाची असते आणि ती संख्या जर चांगली मेंटेन जर असेल त्या प्रोडक्टमध्ये तर तुम्हाला त्या शेतामध्ये वापरल्यानंतर त्याचे चांगले परिणाम त्या ठिकाणी दिसू शकतात. खरेदी करताना हे थोडा दोन चार बाबी हा शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं. नक्की, सीआयबी प्रमाणित असणं, त्याचबरोबर ती लेबल क्लेम असणं देखील गरजेचं आहे आणि हे बघूनच त्याचबरोबर ती योग्य त्या आणि विश्वसनीय विक्रेत्याकडनंच याची खरेदी विक्री करणं गरजेचे आहे. मग सर, साधारण याच बरोबर ती उपलब्धता तर आपण सांगितली, पण असे कोणकोणते जैविक कीटकनाशक आहेत जे शेतकरी बंधू स्वतः शेतावरती तयार करू शकतात? आता एकंदरीत सध्याचं जर आपल्या शेतीचं जर परिस्थिती बघितली त्यातल्यात कोरडवाहू शेतकऱ्याचा जर आपण विचार केला तर प्रोडक्शन कॉस्ट हा फार सध्या महत्वाचा भाग आहे, कारण आपण एकंदरीत उत्पादन खर्च जर आपण वाढवला तर आपल्याला जे काही हातात मिळणारे जे काही राहिलेली जी काही आपली उत्पादन आहे ते त्याच्यावर फार लक्ष देणं गरजेचं आहे, कारण बाजारामध्ये जर आपण गेलो तर भरपूर कॉस्टली बायोपेस्टिसाईड सुद्धा आहेत आणि काही बायोपेस्टिसाईड आपण शेतकरी स्वतःच्या शेतावर सुद्धा करू शकतो. जसं आता वेगवेगळ्या संस्था विद्यापीठ सुद्धा ह्याच्यावर सध्या काम मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीच्या अंतर्गत ह्या जैविक कीटकनाशकावर काम करतायत आणि आपल्याकडे नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणून एक संस्था आहे जागतिक नॅशनल लेवलवरची किंवा नॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आहे एनआयपीएच म्हणून हैदराबादची संस्था, ह्या सर्व संस्थांनी थोडं जनजागृती करून काही जे काही शेतकरी स्वतः करू शकतील जेणेकरून उत्पादन खर्च कमी करता येऊ शकतो. जसं आता दशपर्णीअर्क आहे, दशपर्णीअर्क एकदम चांगलं आता मॅक्झिमम जे काही सेंद्रिय शेती करतात शेतकरी त्या ठिकाणी हे दशपर्णीअर्काचा वापर मोठ्या प्रमाणात करतायत आणि एकदम सोपी पद्धत आहे. जे काही ज्या वनस्पती आपले रेग्युलरचे जे काही जनावरं असतील तुमचे शेळी असतील बकरी असतील हे न खाणारे जे काही वनस्पती आहेत जसं बेशरम आहे, कडुलिंब आहे, त्यानंतर सीताफळ आहे, असे जे काही 10 वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपण त्या ठिकाणी घ्यायच्या. 2 किलो वनस्पतीचा पाला
हा तुमच्या कुठून 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते 4-5 दिवस त्याला आंबवलं, ते नंतर सुती कपड्यामध्ये गाळून आपण त्याचा वापर जर फवारणीसाठी केला, जे काही बऱ्याच प्रकारच्या जे काही पतंगवर्गीय किडी असतील, रस शोषणाऱ्या किडी असतील, त्याचा बंदोबस्त त्या ठिकाणी करता येऊ शकतो. त्याचबरोबर निंबोळीसारखे आहेत काही, लसूण तंबाखू सारखे जे काही मेडिसिनल प्रॉपर्टीज ज्याच्यामध्ये आहेत त्या ठिकाणी तयार, दशपर्णी अर्क असेल, निंबोळी अर्क असेल, जीवामृत असेल, याचा आपण नक्कीच उपयोग करू शकतो जैविक कीड व्यवस्थापनाने, आणि ते स्वतःहून शेतकरी बंधू तयार करू शकतात शेतावरती. सर, निंबोळी जी आहे या निंबोळीचं खूप मोठं महत्व आहे एकंदरीतच शेती व्यवसायामध्ये, त्याचबरोबर ते जैविक कीड व्यवस्थापनामध्ये देखील महत्वाचंच आहे. मग या निंबोळीचा जैविक कीड व्यवस्थापनातला उपयोग याबद्दल सांगा. सर्वात आपल्याला अभिमानाची गोष्ट अशी आहे की निंबोळी हे आपल्या भारताचं उगमस्थान असलेलं पीक आहे, म्हणजे वनस्पती आहे, आणि भारतापेक्षा सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात ह्याचा वापर बाकीच्या देशांमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतोय. जसं चायना आहे, चायनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्लांटेशन सध्या ह्या लिंबोळीची करते त्या ठिकाणी होतोय, आणि आज जर आपण थोडा जर अभ्यास केला तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर लिंबोळीचं त्या ठिकाणी झाड असतं. पण आजकालच्या बऱ्याच शेतकऱ्यांची मानसिकता अशी आहे की रेडीमेड त्या ठिकाणी औषधं वापरून त्या ठिकाणी व्यवस्थापन करण्याची मानसिकता आहे. पण एकदम छोटं तंत्रज्ञान जरी असलं लिंबोळीचं, त्याचे प्रचंड चांगले फायदे त्या ठिकाणी आढळून येत आहेत. तर लिंबोळीमध्ये चांगले गुणधर्म त्या ठिकाणी आहेत, जे काही कीड आपण जर फवारणी केली तर त्या ठिकाणी कीडी त्या ठिकाणी जवळ येत नाहीत. त्याचा जो काही स्मेल असतो, त्याच्यामध्ये आझाडी रॅक्टिन नावाचा जो घटक आहे तो रिपेलेंट म्हणून काम करतो, इन्सेक्ट रिपेलेंट म्हणून त्या ठिकाणी काम करतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही निमॅटिसाइड प्रॉपर्टीज आहेत, जे काही मुळाला जे काही सूत्रकृमी लागतात, तर त्या सूत्रकृमीचं व्यवस्थापन करण्याचं सुद्धा काम ह्या लिंबोळीचं अर्क करत असतो. त्याचबरोबर काही फंजीसाइडल प्रॉपर्टीज सुद्धा त्या ठिकाणी आहेत, आणि एकदम सोपी पद्धत आहे, कारण प्रत्येक त्यातल्या त्यात भाजीपाल्याच्या शेतकऱ्यांसाठी तर फार चांगलं एक कीटकनाशक म्हणून ते काम करू शकतं. कारण आपण जर बघितलं भाजीपाल्यासारख्या पिकामध्ये दर आठवड्याला 4 ते 5 स्प्रे घेणारे बरेच शेतकरी आहेत, आणि ते डायरेक्ट कुठलेही वाट न बघता लगेच 2-3 दिवसानंतर बाजारामध्ये लगेच विक्रीसाठी येतात. तर हे आणि त्याच्यामुळे किडीमध्ये जे काही औषध पचवण्याची जी काही क्षमता आहे, आणि आउटब्रेक जो होतो तो आउटब्रेक ब्रेक करण्यासाठी सुद्धा कीटकनाशक ह्या निंबोळीचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो. तर 100 लिटर पाण्याला जर आपल्याला जर फवारणीसाठी लागत असेल तर 5 किलो निंबोळी हे फ्रेश निंबोळी त्या ठिकाणी वाळलेली निंबोळी आपण घ्यायची आहे, आणि ते कुटायचे, आणि कुटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी स्मेल येतो एका तो आझाडी रॅक्टिन नावाचा घटकाचा तो स्मेल असतो, आणि ते ओलाटाईल असतो जे की हवेमध्ये लवकर तो उडू जातो. त्याच्यामुळे आपण जेवढी ताजी निंबोळी वाळलेली निंबोळी जर घेतली ती कुटल्यानंतर ते जे आहे ते आपल्या सुती कपड्यामध्ये ती बांधायची, आणि ती पुरचंडी त्या 100 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजू घालायची, आणि त्याच्यामध्ये पूर्ण अर्क जो निंबोळीचा जो आहे तो त्या ह्याच्यामध्ये उतरतो. तुमचं जे पाणी जे पांढरं पाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं, आणि ते पाण्यामध्ये आपण 200 ग्राम त्या ठिकाणी साबणाचा चुरा, म्हणजे हे सर्फेक्टंट म्हणून काम करतं साबणाचा चुरा, आणि जे काही आपण फवारणी करणार आहे ते झाडावर व्यवस्थित पसरण्यासाठी हे लिंबोळीचा 200 ग्राम लिंबोळी सुद्धा आपण त्या ठिकाणी टाकली तर एकदम चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आहेत. आणि आता सध्या जर आपण बघत असाल तर कापसामध्ये जे काही सध्या सेंद्रिय बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरू होतोय, तर त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी हे लिंबोळी अर्काचा प्रत्येक स्प्रेमध्ये त्या ठिकाणी वापर केलेला आहे त्यांना एकदम चांगले सध्या त्याचे परिणाम दिसत आहे, जेणेकरून तुमचे बाकीच्या रासायनिक कीटकनाशकाचा वापर सुद्धा त्या ठिकाणी कमी करायला त्या ठिकाणी, कारण सेंद्रिय बोंडाळीच्या नियंत्रणासाठीच काय आणि एकंदरीतच व्यवस्थापनासाठी म्हणून निंबोळी अर्काचा हा उपयोग करणं आणि तोही सततचा उपयोग करणं देखील फायदेशीर आहे शेतकरी बंधूंना. सर, या जैविक कीड व्यवस्थापनामध्ये आपल्या ट्रायकोडर्मा जी बुरशीनाशक जैविक बुरशीनाशक आहे, तर या जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा याबद्दल सांगावं. तर आपण जर बघितलं सध्या तर मार्केटमध्ये बायोपेस्टिसाइड जर अभ्यास केला तर त्या ठिकाणी जवळपास 50% सेल हा बायोपेस्टिसाइडमध्ये हा ट्रायकोडर्माचा आहे. तर त्याचे एकदम चांगले परिणाम आहेत आणि एकदम इको फ्रेंडली तो जैविक बुरशीनाशक आहे, आणि त्याचं इनॉक्युलम जर एकदा शेतामध्ये जर आपलं वाढलं तर ते त्या ठिकाणी रोग करणाऱ्या बुरशीसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कमी होतात. त्याच्यामुळे ट्रायकोडर्माचा वापर हा शेतकरी मॅक्झिमम त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. ट्रायकोडर्माचे इतर सुद्धा बरेच फायदे आहेत, त्याच्यापासून जे काही अल्कोलाइड्स किंवा काही त्याचे जे काही सबस्टिट्यूट रिलीज होतात ते तुमच्या जमिनीमध्ये सूक्ष्म काही न्यूट्रिएंट्स जे आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य ते सुद्धा पिकाला लागून पडण्याचं काम करतात. काही हानिकारक बॅक्टेरिया सुद्धा ट्रायकोडर्मामुळे त्यांच्या वाढीवर त्या ठिकाणी परिणाम होतो, आणि एकंदरीत जे काही रोग करणाऱ्या बुरशी आहेत
तुमच्या मुळालगत असणाऱ्या बुरशीजन्य जे काही रोग असतील किंवा पानावर असणारे रोग आहेत हे ह्यासाठी एक ट्रायकोडर्मा एक चांगलं हथियार हे शेतकऱ्यांना ह्या जैविक कीटकनाशकामध्ये आहे. त्याचबरोबर तुमच्या शेतामधील जे काही काडी कचरा आता सध्या जर बघितलं तर ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय पदार्थाचा फार मोठा विषय आहे. कारण एकंदरीत आपण बघत असाल की प्रत्येक शेतामध्ये आपण जर माती परीक्षण केलं तर त्या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ हा 0.5% कमी मॅक्झिमम ठिकाणी आढळतो. बरोबर. आणि त्याच्यासाठी आपल्याला जे काही शेतामधला काडी कचरा असेल ते कुजवण्यासाठी हे ट्रायकोडर्मा एक चांगलं माध्यम आपल्याला त्या ठिकाणी एक तर कीटकनाशक म्हणून सुद्धा काम करतं आणि एक चांगलं डिकम्पोजिंग बायोएजंट म्हणून सुद्धा ते आपल्याला शेतामध्ये काम करतं. अच्छा, त्यामुळे या जैविक कीड व्यवस्थापनामध्येच याच ट्रायकोडर्माचं खूप महत्व आहे आणि त्याचा उपयोग करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण जर जेवढं आपण आपल्या जमिनीचं जैविक जे काही कर्व आहे ते आपण वाढवणे देखील तेवढंच गरजेचं आहे. ओके. शेतामध्ये कामगंध सापळ्यांचा उपयोग केला जातो जो की अजिबातच रासायनिक कुठल्याही गोष्टींचा नाहीये. त्यावरून आपण या कामगंध सापळे किंवा एकंदरीतच सापळे जे आपण वापरतो त्यामुळे निदर्शनास तर येतच, त्यावरून निरीक्षण होतं किती किडींचा प्रादुर्भाव झालाय आणि त्याचबरोबर ती याचं नियंत्रण देखील होतं. कारण यात मध्ये अडकल्यामुळे त्यानंतर जी काही घातली जाणारी अंडी आहेत याच्यावरती नियंत्रण होतं. तर एकंदरीतच या सापळ्यांचा शेतकरी बंधूंना या जैविक कीड व्यवस्थापनामध्ये होणारा उपयोग याबद्दल सांगावं. तर सापळ्यांचं कीड व्यवस्थापन हे फार महत्वाचं. त्या ठिकाणी दोन प्रकारचे सापळे त्या ठिकाणी येतात, एक तर प्रकाश सापळे आणि बाकीचे कामगंध सापळे. तर प्रकाश सापळे हे आपण सर्व पिकामध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो आणि ते बाजारामध्ये आता मागच्या काही वर्षापासून सहज उपलब्ध. कारण मुख्यतः आपल्याकडं आता आम्ही बघतोय की कामगंध सापळेचं पुरवठा आणि उपलब्धता हे फार मोठा विषय आहे. पण सध्या आता फार मोठ्या प्रमाणात कामगंध सापळे आणि प्रकाश सापळे सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध होत आहेत आणि बरेच भाजीपाल्याचे शेतकरी, फळ पिकातील शेतकरी असतील किंवा आपल्या बाकीच्या रेग्युलर पिकामध्ये सुद्धा बरेच शेतकरी अवेअरनेस त्या ठिकाणी आल्यामुळे वापर त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्यामध्ये प्रकाश सापळे हे आपण प्रत्येक पिकामध्ये त्या ठिकाणी लावू शकतो. एक हेक्टरी एक सापळा जर आपण लावला तर त्या ठिकाणी जे काही पतंगवर्गीय किडी आहेत जसं आता घाटी अळी आहे, लष्करी अळी आहे, त्याच्यानंतर उंट अळी आहे, हे जे काही पाकळ्यावरीय जे काही कीटक आहेत ते त्या ठिकाणी अडकले जातात आणि त्यामुळं तुमच्या शेतामधील एकंदरीत किडींचा प्रादुर्भाव त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो. आणि कामगंध सापळा जर आपण विचार केला तर कामगंध सापळा हे एक चांगलं तंत्रज्ञान त्या ठिकाणी आहे. एक तर त्याचे महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव झाला का नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला ते एक चांगलं टूल त्या ठिकाणी होऊ शकतो. कारण बऱ्याच वेळेस शेतकरी प्रादुर्भाव झाल्यानंतर त्या ठिकाणी कारवाई करायला सुरू करतो. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना किडीचा प्रादुर्भाव झाला का नाही हे ओळखणं सुद्धा एक मोठं त्या ठिकाणी लक्षण म्हणून आपण त्याचं साधारण निरीक्षण करता येतं. बरोबर. त्याच्यामुळे त्याचे नियंत्रित करण्यासाठी किंवा त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्या ऍक्टिव्हिटी सुरू करता येतात. बरोबर. त्यामुळेच हे कामगंध सापळे किंवा एकंदरीत आणि त्यातल्या त्या जैविक कीड व्यवस्थापनामध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कारण पूर्वनियोजन जर आपलं असेल तर बऱ्याच वेळेस आपल्या किडीमध्ये जे काही रासायनिक कीटकनाशक वापरायची वेळ येते ते सुद्धा त्या ठिकाणी टाळता येऊ शकते. आता कापसामध्ये आपण बघितलं असेल किंवा फळबाग फळपिकामध्ये बघत असेल तर त्याचा प्रादुर्भाव बऱ्याच वेळेस इंटरनल बोरर असतात किंवा ते डोळ्याला दिसत नाहीत पण आपण त्या ट्रॅपमध्ये त्या आपले त्याचे जे अडल्ट सापडले तर त्या ठिकाणी आपल्याला सहज त्याचा प्रादुर्भाव व्यवस्थापनाच्या गोष्टी आपण सुरू करू शकतो, आपल्याला करता येऊ शकतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सापळे बाजारामध्ये अवेलेबल आहेत. तर जे काही आपले रेग्युलर पिक आहेत त्याच्यामध्ये जे काही पतंगवर्गीय किडी आहेत त्याच्या त्या ठिकाणी फनेल ट्रॅप्स असतात जे की मोठ्या प्रमाणात शेतकरी वापरत आहेत सध्या. नरसाळे सापळा, नरसाळे सापळा आपण त्याला म्हणू. तर त्या ठिकाणी त्रिकोणी आकाराचे ते सापळे असतात आणि त्या ठिकाणी एक लूर्स असतो आणि कामगंध सापळ्यामध्ये संकल्पना अशी आहे की त्या ठिकाणी नर पतंग हा त्या ठिकाणी अट्रॅक्ट करतो. कारण त्याला जी गोळी लावलेली असते किंवा गंध लावलेला असतो तो मादी पतंगाचा मिलनासाठी ते इंडिकेटर्स म्हणून वापरतात. तर ते लूर्सला त्या मादी पतंगाचा हा गंध त्या ठिकाणी आर्टिफिशियल लावलेला असतो जेणेकरून नर पतंग त्या ठिकाणी अट्रॅक्ट केला. नक्कीच. म्हणजे असं या कामगंधाचं जसं कामगंध सापळ्याचं हे वैशिष्ट्य आहे की पतंग नर पतंग त्यातल्या त्यात अट्रॅक्ट करून ते मारले जातात त्यामुळे पुढे होणारी त्यांची जी काही पैदास आहे किंवा घातली जाणारी अंडी आहेत यावरती आपण कंट्रोल करतो. त्याचबरोबर प्रकाश सापळे असे आपल्याला जर नावं सांगायची झाल्यास तर असे कोणकोणते सापळे बाजारात उपलब्ध आहेत? फनेल ट्रॅप आहे, त्याच्यानंतर भाजीपाल्यामध्ये जसं आता
तुम्ही जर बघितलं तर वांगी असतील, टोमॅटो, जे काही छोट्या छोट्या साईजचे जे काही किडी असतात त्या ठिकाणी तुम्ही वॉटर ट्रॅप त्या ठिकाणी लावू शकता. जे काही फळमाशीचा प्रादुर्भाव असणारे जे काही वेलवर्गीय पिकं आहेत, जसं काकडी आहे, टोमॅटो त्या ठिकाणी, भोपळा आहे, अशा पिकामध्ये तुम्ही फळमाशी जे काय आहेत त्या फळमाशीसाठी आपण फ्लायटी ट्रॅप जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकतो. साधारण आपल्या पिकानुसार आपल्याला त्या सापळ्यांची सुद्धा निवड करायला पाहिजे. मग भाजीपाला असतील, तृणधान्य पिकं असतील, फळपिकं असतील, त्यानुसार वेगवेगळी त्या पद्धतीची सापळा जी काही आपण म्हणता येईल त्या पद्धतीची हे ट्रॅप उपलब्ध आहेत. आणि त्या उपलब्ध ट्रॅप जे आहे त्याची बाजारात तर उपलब्ध आहेच, त्या रिलेटेड आपल्याला जे लावायचे असतील तर आपल्या स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेऊन आपण ते गरजेचं आहे, त्याचं मार्गदर्शन घेऊन ते लावणं. मग सर, आपल्या या जैविक कीड व्यवस्थापनामधला महत्वाचा टप्पा येतो म्हणजे रासायनिक तणनाशकांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि याच्यामुळे होणारा प्रादुर्भाव हे तर नक्कीच आपल्याला माहिती आहे, दुष्परिणाम आहे. पण याचा होणारा एक जो काही परिणाम आहे याचा विचार करता त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, कारण ग्लायसोफेटमुळे खूप मोठ्या प्रमाणात मानवांच्या शरीरावर खूप मोठा परिणाम दिसतोय, कॅन्सर सारखे आजार होत आहेत, तर या संदर्भात काय सांगाल? सद्यस्थितीमध्ये शेतीमध्ये सर्वात महत्वाचा विषय हा लेबर प्रॉब्लेम, म्हणजे जे काही मजूर अवेलेबिलिटी होत नसल्यामुळं बरेच शेतकरी वेगवेगळ्या पिकामध्ये तणनाशकाकडे त्या ठिकाणी वळाले आहेत. त्यातल्या त्यात जे काही ग्लायफोसेट, तुम्ही जसं आता नाव घेतलं की ग्लायफोसेटचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर ऊस पिकं असेल किंवा बाकीच्या सर्व पिकामध्ये, आणि हे सिलेक्ट नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे, ते सर्व प्रकारच्या तणाला त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी वापरलं जातं आणि ते मार्केटमध्ये सहज उपलब्ध असल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेतकरी सध्या त्या ठिकाणी वापरतात. म्हणजे साधारण जरी ते सगळीकडे वापरलं जात असलं तरी देखील आपल्याला त्याचा जो काही वापर आहे तो आपल्याला नियंत्रित करणं गरजेचं आहे. नक्की सर, हा खूप महत्वाचा विषय आहे, कारण याचबरोबर ते आपल्या रासायनिक घटकांमुळे आपल्या जीवनावर होणारा परिणाम हा आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यामुळे जैविक कीड व्यवस्थापन किंवा एकंदरीतच जैविक व्यवस्थापन करणं नक्कीच गरजेचं आहे या शेती उद्योग आपण करत असताना. सर, आपण एका महत्वाच्या विषयावरती खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपलं खरं धन्यवाद. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील कार्यासाठी आपल्याला शुभेच्छा. नमस्कार. Thank you.